इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांचीच कामं हे आहेत. आता मी मला बघतो तुम्हाला मजा येते, म्हणजे मी जे केले ना, म्हणजे मला असं वाटतं मी बघतो ना की मी हे केलं नसतं आणि ज्या पद्धतीने विचार आता तर ठीक आहे सगळं करायला पाहिजे किंवा आपण ज्या पद्धतीने विचार करतो ना, तर माझा एक स्वभाव होता पण हेमंतच्या निमित्तानं मी अशी एक फिल्म करू शकलो असं मला बघू शकलो स्वतःला. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाचं निमित्त आहे आणि या चित्रपटाच्या निमित्तानं क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि दिग्दर्शक लेखक आपल्यासोबत आहे, अर्थात नागराज मंजुळे सर आहेत क्रिएटिव्ह डिरेक्टर. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. आजचा माहोल इथे आम्ही आज मुंबईहून पुण्यात आलो आहे आणि आजचा इथला माहोल फार वेगळा आहे, कारण जे गुणगुण गाणं ते आम्ही ऐकलं होतं, बघितलं होतं आणि आज एक वेगळं गाणं तुम्ही रिलीज केलं आहे आणि ते धमाल आहे, कमाल आहे, सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात सर. या गोष्टी जुळून येण्यात किती कालावधी गेला किंवा हे कसं जुळत होतं या सगळ्या गोष्टी? आम्ही जवळ मला वाटतं 3-3.5 वर्ष झाले ही फिल्म करतोय. म्हणजे पहिली गोष्ट ऐकली तिथपासून, लॉकडाऊनच्या आधीपासूनची गोष्ट आहे. 4 वर्ष होती तिला, 4 वर्ष या मार्चमध्ये कदाचित 4 वर्ष होतील आता त्याला. आणि असं नाही की तुम्ही आयडिया तुमच्या डोक्यात असते मग ते लिहिता आणि मग कास्टिंग होतं, लोकेशन होतं, त्याची सगळी प्रदीर्घ अशी कथा आहे की कास्टिंगसाठी आम्ही खूप महाराष्ट्र पिजून काढला, कुठल्या कुठल्या भागात गेलो आणि मग जेव्हा फायनल झालं, कास्टिंग जेव्हा झालं, कास्टिंगचं पण उलटं मी जो करणार होतो सायदान केला, मी दुसरा रोल केला, आकाशनं केला, इतर सगळी जी ह्याच्यात आम्ही तिघं दिसतोय तुम्हाला, पण ह्या फिल्ममध्ये इतके लोकांनी भारी कामं केले आहेत. आणि प्रवीण डाळिमकर, विठ्ठलनं काम जे केलं आहे, संभाजी जांगडे, भूषण, संजय चौधरी सर जे माझे सर आहेत, सायली आहे, आसावरी आहे, खूप लोक आहेत तुम्हाला इतके दिसतील ना, तर म्हणजे मला वाटतं मजा येणार आहे. पण पुन्हा एकदा आकाशला या चित्रपटासोबत जोडणं किंवा साहिली असेल ती झूनमध्येही दिसली होती किंवा तुमची इतर कलाकार मंडळी जी आम्हाला तुमच्या चित्रपटांमध्ये दिसली त्यांनाही पुन्हा एकदा एकत्र आणणं, त्याबद्दल काय विजन असतं? ह्या फिल्ममध्ये जसे जसे रोल होते आणि त्या पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत आणि ही सगळी जी जनता आहे बाकीची ती कुठेही फिट होतात. आणि आकाश ही हा जो रोल आहे आकाशनं जो केला तो आकाशसाठी एकदम परफेक्ट रोल आहे. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे आकाशसाठीचाच रोल आहे. आणि सैराटमध्ये एक वेगळं काम केलं होतं पण त्याच्या वयाचं त्याच्या व्यक्तिमत्वाचं हे काम आहे. आणि सायलीसाठी पण सायलीने झुंडमध्ये एक वेगळं काम केलं होतं खरं तर, त्याचा अजिबात त्याचं ग्लॅमरच असं काही नव्हतं. तिनं ते एक काय म्हणतात एक साधा असा एक त्यातला महत्त्वाचा एक रोल केला होता, पण ह्याच्यात ही तिनं खूप इंटरेस्टिंग तिची भूमिका आहे. आणि जे काय ह्या फिल्ममधलं सौंदर्य किंवा ज्याला काय म्हणतो रोमॅन्स जो आहे तो हे त्या दोघांनी ते फिल्ममध्ये ठेवला आहे. आणि सगळं कास्टिंग मला वाटतं त्या फिल्मची गरज नाही ना. त्या सोमा आहे, सूरज आहे, तानाजी आहे, अरबाज आहे आणि सगळी खूप मंडळी आहेत, सगळ्यांनी भारी कामं केली आहेत. आणि गुणगुण गाणं जे जेव्हा आम्ही बघत होतो पुन्हा एकदा आम्हाला ती रिकलेक्ट झाली, हाय स्पीड शॉट असेल किंवा ते स्लो मोशन, अर्थात त्याच्याशी कम्पॅरिझन नाही पण पुन्हा एकदा कुठेतरी तो नागराज मंजुळे यांची आठवण होते, सैराटची आठवण होते किंवा हे. पण एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कलाकार, आता समजा आकाश असेल तर सैराटमध्ये तो वेगळा दिसलेला आहे, तो झुंडमध्ये वेगळा दिसला आहे आणि तो याही चित्रपटात वेगळा, अर्थात त्या टीमचं ते टीम वर्क असतं आणि त्याच्यातून ते समोर येतं. हे म्हणजे तुम्ही कसे जोडले गेला त्याबद्दल सांगा, कारण नागराज जी आहेत पण एकूण मोठी टीम आहे सगळी. ह्याला कारणीभूत माझा मित्र विठ्ठल आणि भूषण या फिल्मचे निर्माते भूषणजी, तर ह्यांच्या थ्रू मी सरांना भेटलो आणि सरांना भेटून त्यांना गोष्ट ऐकवली, गोष्टीनं आमची भरपूर चर्चा झाली. मधल्या काळात असं झालं होतं की करायची नाही करायची असं भरपूर यातनं प्रवास कर शेवटी आज झाली. तर ह्या हे दोघं जण निमित्त होते, विठ्ठल आणि भूषण. पण नागराजजी सोबत असणं या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांचे कशा पद्धती, अर्थात क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून आहेत पण एक माणूस म्हणून एक कलाकार म्हणून ते सेटवर असणं किंवा त्यांचे ते इनपुट्स असणं, त्याबद्दल थोडंसं तुम्हाला जाणून घ्या. सरांचं म्हणजे सेटवर असणं म्हणजे फार असं हलकं करणारं वातावरण असतं आणि भीती जी असते ना की सगळ्यांच्या मनात अरे कसं होणार, मला म्हणजे पर्सनली मला अरे कसं करायचं आता हे काय काय ठिकाणी असं अडकल्यासारखं होतं. सर आजूबाजूला असेल तर ते मला फार असं सोपं, मला ती असते की मोकळीच तर म्हणजे होती, हां मोकळीच तर असतीच, म्हणजे आमचं असं असतं की ते घरगुती सगळं वातावरण असतं. शूटला आम्ही जातो प्रत्येक जण असा म्हणजे असं मोकळी घेऊनच काम करत असतो. सरांचा प्रश्न बोललो की त्यांचं असणं, त्यांचा सेटवर असणं
हे माणसाला क्रिएटिव्ह माणसाला फारसं हलकं करणार असत, त्याला आणखी म्हणजे आणखी स्वतंत्र मिळाल्यासारखं. आणि ते एक कुटुंब तयार होतं आणि ते आम्ही त्याचं चित्र बघितलं की कशा पद्धतीने एक फॅमिली म्हणून वावरता. पण नागराज सर, या चित्रपटाच्या निमित्तानं काय क्रिएटिव्ह एलिमेंट्स तुम्ही पार्श्वसंगीत असेल, संगीत असेल किंवा त्याचं लेखन असेल, गीत असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्टिंग आणि वेगळे पण जाणवत आहे ते आम्हाला. काय विजन होतं या चित्रपटाच्या बाबतीत? गोष्ट जी होती ना, तर म्हणजे मला दररोज वाटतं की तुम्ही जे लिहिता ना, जे लिहिलेलं पडद्यावर येईपर्यंत ना, ते कधी कधी ना हरवून जातं बऱ्याचदा. पण ते अधिक प्रखरपणे, अधिक ताकदीनं जास्त ते यायला पाहिजे. आणि त्यासाठी जे काही करता येतं ते मी एक डिरेक्टर म्हणून विचार करत असतो. मग या फिल्मचा मी निर्माता, ॲक्टर पण आहे, ह्याला मदत पण करतो डिरेक्टर म्हणून. तर हेमंतची पहिली फिल्म आहे आणि मी ॲज अ ॲक्टर एवढा मोठा रोल, माझी पण त्या अर्थानं तशी पहिली फिल्म आहे की एवढा मोठा रोल मी करतो आहे. तर आम्ही त्या गोष्टीला धरून जे काही शक्य आहे, जे काही चांगलं आहे, आणि संगीताच्या बाजून असेल, ह्याच्यात तुम्ही बघाल तर ॲक्शन खूप आहे, ॲक्शन डिरेक्टर आहेत त्याच्यात, ते आमचे साऊथचे के गणेश म्हणून. आणि सगळ्यांच्या काय म्हणतात, जिथे जिथे गरज आहे, कोरिओग्राफी असेल, ॲक्शन असेल, किंवा इतर जे संसाधन आहेत आम्ही वापरलं ना कारभार सगळा, की बॉम्ब आणि बंदुका आणि हे ते, तर पहिल्यांदाच मी असं केलं आहे. म्हणजे झुंड सैराटमध्ये बंदूक चालली होती अर्चीनं, तेवढा एकच बंदुकीचा संबंध आला होता. पण याच्यात तुम्ही बघाल की म्हणजे ढिगाणं बंदुका आणि गोळ्या आणि राळा आहे, वेगळाच लुक तो आम्ही तो ह्याच्यावर बघतोय ना पोस्टरवर, तो लुक किंवा त्या टीझरमध्ये बघितला असेल. पण आणखीन काय काय करताना आम्हाला दिसतील नागराज मुंजुळे तुम्ही बघा. आता एक इंटरेस्टिंग आहे, सगळ्यांचीच कामं हे आहेत. आता मी मला बघतो तर मला मजा येते, म्हणजे मी जे केलं आहे ना, म्हणजे मला असं वाटतं मी बघतो ना यांनी मी हे केलं नसतं. आणि ज्या पद्धतीने विचार, आता तर ठीक आहे सगळं करायला पाहिजे की आपण ज्या पद्धतीने विचार करतो ना, तर माझा एक स्वभाव होता. पण हेमंतच्या निमित्तानं मी अशी एक फिल्म करू शकलो असं मला बघू शकलो स्वतःला. आणि आमची सगळी टीम आहे तर ते पण मला ह्याच्यात सगळे म्हणे का सांगत होती की नाही तू करायला पाहिजे, म्हणजे माझ्या लुकपासून तर मला हे लुकसुद्धा वाटत होतं की नाही का दाढी मी नेहमी मला वाटतं की दाढीशिवाय मी कम्फर्टेबल नसतो. तर पहिल्यांदा हे करून किंवा कसे कपडे घातले पाहिजेत, काय केलं पाहिजे, तर सगळ्यांनी खूप त्याच्यात, प्रियांका आणि समीर आणि सगळी जी मंडळी आहेत त्यांनी खूप मदत केली आणि केले. आता बघू कसं वाटतंय. बरं, क्रिएटिव्ह डिरेक्शन असेल, निर्मिती असेल आणि अभिनेता म्हणून काम, तर तिहेरी भूमिका आहे तुमची या चित्रपटाच्या निमित्तानं सांगण्यात आणि एकूणच सगळ्यांना जुळून आणलंय. पण इंटरेस्टिंग वाटतंय, सगळं नवीन गाणं आलंय ते खूप छान वाटतंय आणि अपेक्षा करू खूप प्रेक्षकांना आवडेल हा सिनेमा. यासाठी खूप खूप शुभेच्छा.